आजच्या कार्यक्रमासाठी आपल्याला लाभलेले आपल्या खानदेशाचे एकमेव राष्ट्रवादीचे मंत्री जे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतोद देखील आहेत आणि ज्यांनी अतिशय चांगली भूमिका जे वकील नसतानाही वकिलांना काही मुद्दे देण्याइतपत त्यांनी ज्या पक्षाची भूमिका मांडली आणि मूळ पक्ष आमचाच कसा आहे ही भूमिका मांडण्यासाठी ज्यांनी सिंहाचा वाटा घेतला ते माननीय अनिलदादा पाटील मदत व पुनर्वसन मंत्री ज्यांच्या हस्ते नुकतंच आपल्या राष्ट्रवादी कार्यालयाचं उद्घाटन झालं, तसेच या प्रसंगी माजी आमदार दिलीप पवार हे देखील उपस्थित आहेत, तसेच जे सहकार क्षेत्रातले ज्यांची पकड अतिशय मजबूत आहे ते एकदा मुंबईला गेले की काहीतरी पद घेऊनच येतात असा जो त्यांचा 15-20 दिवसापासून चाललेला सिलसिला आहे त्याचे आमचे भाऊसाहेब आमचे मित्र संजयजी पवार तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले ज्येष्ठ नेते योगेश देसले जिल्हा नियोजन समिती सदस्य कुशल देशमुख युवक सरचिटणीस कैलास काळू चौधरी जिल्हा अध्यक्ष धुळे भूषण मदाने जिल्हा युवक अध्यक्ष अमितदादा पाटील तालुका अध्यक्ष एरंडोल तसेच आमचे मित्र बापूसाहेब आरार पाटील माजी जिल्हा नियोजन सदस्य सविताताई भोसले किशोरदादा अभिलाषाताई रोगडे तसेच रीता वाविस्कर व बरेच पदाधिकारी जे समोर बसलेले आहेत आणि ज्यांच्याशिवाय हा कार्यक्रम अशक्य होता असे माझे सगळं राष्ट्रवादी परिवारावर प्रेम करणारे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि जो हा कार्यक्रम लोकांपर्यंत पोहोचवतात ते सगळे माझे पत्रकार मित्रांनो, कोणाचं नाव सुटलं असेल तर माफ करा, कारण मी पहिल्यांदा राजकीय व्यासपीठावर पहिलं भाषण करतोय.